मी रमेश रामचंद्र कुदळे बापूंच्याकडे मी 1999 साली आलो आहे. 1999 सालापासून खूप माझे अनुभव झालेले आहेत, पण तरीसुद्धा महत्त्वाचा मी वायू उपासना केंद्राला आता सक्रिय आहे. त्याच्या अगोदर मी शिरोडकरला केली उपासना, पुन्हा नेरूळला केली, खारघरला केली, आणि आता मुंबईला माझा मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा सानपाड्याला राहतो, तर तिथं जुईनगरला बी सेवेला जातो नेहमी. आणि महत्त्वाचं म्हणजे बापूंच्यामुळंच मी आज उभा आहे. पूर्वी माझ्याकडं दुकान होतं, दुकानाचं खूप कर्ज झालं. मी एलपिस्टन कॉलेजमध्ये कामाला होतो, त्यामध्ये किराणा मालाचं मी दुकान काढलं होतं. दुकानामध्ये मी भरपूर लॉस गेलो, पण बापूंच्या कृपेनं त्या लॉसमधनं मी उभा राहिलो आणि आत्तापर्यंत आता उभा आहे. आता शेती करतो, शेती आहे मला. तर गेल्या 10 दिवसापूर्वी मी सोयाबीन विकायला गेलो होतो. सोयाबीन टेम्पोमध्ये भरलेलं होतं आणि मी मागं मोटरसायकल चालवत होतो. मोटरसायकल चालवत असताना वाई ते सुरूचा जो रस्ता आहे, महाबळेश्वर पाचगणीला भयंकर वाहतूक असते. शनिवार का मला वाटतं रविवारच होता, बैलगाड्यांचं चालली होती वाहतूक. बैलगाड्यांची वाहतूक चाललेली असताना मी इंडिकेटर दिलं होतं. मुंबईत मोटरसायकल चालवली, पुण्यात चालवली, सगळीकडे मी मोटरसायकलचा अनुभव चांगला होता मला. आता इंडिकेटर देऊनच मी पुढे निघालो होतो. 5 बैलगाड्या होत्या, तर 5 बैलगाड्या असताना मी त्या इंडिकेटर देऊन ओव्हरटेक करत चाललो होतो. शेवटची गाडी राहिली होती. शेवटच्या गाडीमध्ये MH 12 ही पुण्याची गाडी आली आणि त्यानं कम्प्लिटली मला डॅश केलं. डॅश केलं म्हणजे मागची सीट जी बसते, मी एकटाच होतो, मागच्या सीटला बसायचा जो पाय तो कम्प्लिटली त्यानं उद्ध्वस्त केला. जवळ म्हणजे त्याच्या गाडीचंच नुकसान झालं आणि मला डॅश बसते असं मला अगदी एकदम अंतर्मनानं बापूंचं स्मरण झालं तिथं मला. आणि मी बैलगाडी खाली गेलो असतो, बैलांच्या शिंगामध्ये सुद्धा अडकलो असतो, परंतु बापूंचं तिथले त्या ठिकाणी माझं लगेच स्मरण झालं. आणि बरोबर माझी गाडी वाहेबल नव्हता, मी त्या गाडीच्या पुढं सरंगण सनसारख्या बाजूला गेलो. काय झालं माझी मला समजलं नाही आणि पुढं निघून गेलो. पुढं थांबलो, गाडीवाला विचारलं तर गाडीवालाच माझ्या अंगावर आला, तुझी चूक आहे. आणि म्हटलं माझी चूक कशी आहे तू मला सांग ना. त्याला मी शांतपणे सांगितलं बघ माझं काही चुकलेलं नाही, मी 4 गाड्या क्रॉस करून 5व्या गाडीकडे आलो होतो आणि तू मागून येऊन मला डॅश केलेला आहेस. ते इतका मोठा अनुभव म्हणजे मी त्याच्यात खरोखर माझी गुडघ्याची ऑपरेशन झाली ती बापूंच्या कृपेनंच झालेली आहेत. आणि विशेष म्हणजे जर तिथं माझी गाडी पडली असती तर खूप मोठा माझा अपघात झाला असता, पण बापूरायाच्या कृपेनं मी अतिशय व्यवस्थित आणि शेपमध्ये गाडीलाही काही न लागता मलाही काही न लागता बापूंचं स्मरण झाल्याबरोबर मी बाजूला झालो. बरोबर गाडीसुद्धा माझी पडलेली नाही, पण पाळी माझी पडली असती तर मला खूप त्रास झाला असता. अंबलने